दुधाच्या अनुदानावरून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये वाद झाला. दुधाला 5 रुपयांऐवजी 7 रुपयांचं अनुदान देण्यात यावं अशी मागणी राधाकृष्ण विखे यांनी केली. मात्र त्यासाठी निधी कुठून आणायचा असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केल्यावर वादाला उकळी मिळाली. याच मुद्द्यावरून काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचाही वाद झालेला. अखेर या वादानंतर दुधाचं अनुदान 2 रुपयांनी वाढवून 5 वरून 7 रुपये करण्यात आलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.